नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। दर्यापूर शहरात दिवसेंदिवस अवैध वाहतूक वाढत चालली आहे, मात्र या वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस असमर्थ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरातील मुख्य ठिकाण डेपो समोर बाहेर गावातून मोठी वाहने येऊन चहा नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये जातात, मात्र त्यांची वाहने रस्त्यावरच उभी राहतात। त्या वाहनांमुळे डेपो मधून बाहेर निघणाऱ्या बस चालकाला व अन्य वाहनांना याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे व तब्बल 15 ते 20 मिनिट वाहतूक विस्कळीत होत आहे। मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष का करीत आहे असा प्रश्न आता सामान्य नागरिक उचलत आहेत। दिवसेंदिवस वाढती लोकवस्ती व इथे रस्त्यावर येणे जाणे करणारे लोक यांना वाहतुकीची अनेक समस्या निर्माण होत आहे। तरी हे रस्त्यावर आजूबाजूला उभे राहणारे मोठी मोठी वाहने यांच्या हे उभे राहणाऱ्या वाहनांवर पोलीस अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करत नाही। तरी या वाढत्या वाहतुकीमुळे लोकांना जो त्रास होत आहे, शाळेकरी मुलांना जो त्रास होत आहे, यांच्यावर तरी पोलिसांनी यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करावी ही माझी नम्र विनंती। शहरात अवैध वाहतूक करणारे मोठे वाहन हे डेपो मध्ये जाऊन प्रवासी भरतात, तर रस्त्यावर वाहने उभी करून आपली दबंगगिरी सामान्य नागरिकांना दाखवतात। या प्रकरणाकडे पोलीस प्रशासन कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहे। सकाळी विद्यार्थी हे शाळेमधून मुख्य रस्त्यावरूनच जाणे येणे करतात, मात्र या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। वाहतूक पोलिसांना अवैध वाहतूक करणाऱ्या कालीपिली मॅक्झिमो ऑटो चालक यांच्याकडून हप्ता मिळत असल्यामुळे या वाहनावर कारवाई करण्यास वाहतूक पोलीस असमर्थ ठरत आहे अशी चर्चा दर्यापुरातील सामान्य नागरिकांमध्ये जोर धरत आहे। किरण होले, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, दर्यापूर। आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।